मी कशाला आरशात पाहू ग, मीच माझ्या रूपाची। तोंड आहे का तुझं नीट? आरशात बघायला चालली या। तुम्ही मला असं म्हणताय माझ्याकडे लक्ष देण्यापेक्षा ती फरशी नीट पुसा। तुझ्या थोबाऱ्यापेक्षा तर चांगलीच फरशी पुसलोय मी। काय म्हणला तुम्ही? काय इतर राहिले नीट? तेवढं सांगण्यापेक्षा उठून जरा काम कराव ना। नवऱ्याचा कसा बसलाय तुला काय कळतंय का नाही? इथं काम करू करू पिटा पहिला माझ्या कमरेचा, तुम्हाला त्याचं काय नाही घेणं देणं। तिथं नीट पुसा बघा, तिथं पायाचं ठसू म्हटलं। सुधर जरा, मला वाटलं लग्न केल्यावर माझं चांगलं होईल। मला विषयाचं वाटलं जरा झालं। तुम्ही सुधर तुला असं पिढील असं मला कसली गाणं असती? तुम्ही मला म्हणताय की सुधर सुधर सुधराव म्हणाल महाराज? नाही तुझा हात लय लागतोय बाबा, साईज बघ। अहो तुम्ही आधी नीटनेटकी फरशी पुसा। तुला गिरायचंय ना इथे? पुस तुम्ही मग। आमचा आबा काय म्हणताय? काय आता जी माणूस कामामध्ये कच्च आहे त्याला शिकवलं पाहिजे। तुम्हाला नीट फरशी पुसायला येत नव्हते म्हणून मी तुम्हाला शिकवते। म्हणून ऐकत जावा जरा। शिकवायचं असं पडकं घेऊन शिकवगी कशाला? आवाजच कापी माझा, चला तिकडे पुसा। तुला बारी सर लागली आज काम कर ये। नको माझं लय हात पाय दुखते। आपला पाय दाबू का? काय हो तुमचा गळा दाबू का पाय दाबू का? इथं येऊन बरा फिरता तुम्ही? हा इथं पुसायला होता नीट नीट का? अजून बरकाची काम पडले, भांडी राहिले, धुणं राहिलंय। हा लुटून कोण काढायचं? तुम्ही। स्वयंपाक कोण करायचं? तुम्ही। तुझ्या बाणाने आम्हाला उक्त दिलंय काय? का एवढं लग्नात आहे दिलं ते काही कमी होता काय? काय दिले? मी आलेले गांजल्याला तांबे दिलाय। कुठं गांजल्याला तांबे दिलं? पत्त्याला ग्रंथ चालला दोन दिवसात। अहो ते भंगारात उचलून आणलं तुम्ही? तुमची घरची म्हणजे कशी आहेत? एवढं सगळं देऊन मी तुम्हाला भंगार सुद्धा पुरलं नाही। बेडवर तर गेलो, बेडवर गेलो झोपायला, रात्री त्या बेडच्या खालीच गेलो। मग वजन मी रात्र उडकतोय। वजन कमी करावं ना माणसाने। मग ही तुला गरज आहे त्याची? मी नव्हते बसले त्याच्यात पडायला, तुम्हीच बसला होता। जरा डायटिंग बिटिंग करा, ढेर मला कशी सुटली? पण आठवा नववा महिना इस्टेट आहे, इस्टेट कळतंय तुला? वाढू द्या मग इस्टेट, अजून वाढवा। अजून काय काय आख्या गावाला बसवायचं आहे टीव्हीवर, अजून वाढू द्या। कमी करा म्हणून मला नाही काय कमी। तुझं बाचार तू मला आणून माझ्या बाचं नाव घेऊ नका, आता सांगते। अरे तुझ्या बाचं नाव घेत नाही मी। मग कोणाचं घेत? तुझ्या बाचं नाव काय? काय नाव आहे? काय महादेव? चल चुट्टी। म्हणजे तुम्हाला माझ्या बाचं नाव बी माहित नव्हतं का आतापर्यंत? माहित आहे की कसं लगीन करायला कसं आलो तोंड घेऊन? होय नीट बोल। हा नीट बोल, बरं बरं पुसा पुसा, मला दिले काम आहे। काय काम आहे? तीन दिवस भर त्या मोबाईल मध्ये तोंड खुपसून बघतीय। अहो मला इंस्टाग्रामला लाईव्ह यावं लागतंय, अजून युट्यूबला लाईव्ह यायचं माझी किंवा माणसं मारते पिऊन तुला। माझ्या मैत्रिणींसोबत मला गप्पा मारायच्या असतात, तुमच्या सगळी बिनकामी बसत नाही मी। आपण दोघं मारून गप्पा नको, तुमचं तोंड बघून पळून जाते माझ्या मैत्रिणी। तिकडे पुसा पुसा लावका तिकडे मैत्रीण दाखव, तुमचं तोंडच रंगवीन मी सांगते तुम्हाला। तिकडे पुसा। ही कोण आहे तर? हा लवकर ही नवऱ्याला मारत असते ती। काय कसं नवऱ्या? तू बरं एक काम कर, काय चादर ठेवूया? बरं ठेवते। होय पण ती सगळं राहू द्या, लगेच झाल्यापासून मला घरातून बाहेर निघू देत नाही। बसू आम्ही आधी सांग। बरं बसा बस, आधी नीट बस, लय महत्वाचं काम आहे मला सांगा। लगीन झाल्यापासून घराच्या बाहेर येऊ नको म्हणला। बरोबर आहे की तुला नजर लागली म्हणजे कोणाची? माझं प्रेम आहे ना तुझ्यावर काहीतरी सगळं जाऊ द्या ना। तुम्ही तुमच्या आई बापाला घेऊन येता ना माझ्या आई बापाला घेऊन? अगं तुला मी सरप्राईज देणार आहे। सरप्राईज आहे तसलं? सरप्राईज काय म्हणते त्याला? सरप्राईज सरप्राईज ती सगळं बरोबर आहे पण घरात बसून बसून मला माहित आहे मी चुकीचं काहीच करत नाही। आधी ऐकून घेत जा तोंड नका चालू। हा मी काय सांगते, घरात बसून बसून ना माझं इतकं डोकं बंद पडायला लागले। तुम्ही काय करा आता, तुम्ही मला काय गिफ्ट देण्यापेक्षा का नाही मला लांब असं फिरायलाच घेऊन जावा। होय चल गे जाऊ मग। खरा? चल बरं पटकन फरशी पुसा, चल मशान भूमीत जाऊया। तुमचा जाय झाला, तुमचं नवीन नवीन लग्न झालं, मशान भूमीचं तोंड दाखवतोय सारखा जा कशाला करते माझ्या? तुम्ही मशान भूमीचं नाव घेता ना म्हणून मी जाय। तिथं सेल्फी काढायचं आहे तुझं आपल्याला? तिथं कशाला सेल्फी? तुला मशान भूमीत सेल्फी काढायची होती ना। काय पण तुमचं कुठे जायचं फिरायला आता एवढं? तुला माहित आहे का पहितलं काय पंढरपुरातलं? मग तुम्ही लिहा ना, तुम्हाला तर म्हणते। मी सांगते कुठं जायचं। कुठं? म्हणजे हित जाऊ पंढरपुरात जायचं का बाहेर जायचं? हितच नाही, हितच मी काय अजून बघितलेलं नाही। राईक आवर काय
साडी तर आहेच चांगली. नाही मी दुसरी बदल. ए बरबर काय करायची करके वर राहू दे. आपण जाऊ इथं ट्रॅक आहे एक नंबर आहे फिराय फिराय. तू तर नेते तरी येऊन तुला आपटतो. आपटतो ना ते तुझ्या सगळं निघतो. आपण जाऊ मस्त पैकी फिरू काय बस. बरं मग मी काय करते मी आपली साडी बदलून येते. तुम्ही काय करा तेवढी फरशी पुसून घ्या भांडी घासून घ्या. चालू करतो. हा करून ठेव आणि बिस्किट पुडा घ्या फोडून ती. नाही जरा टोस्ट बिस्ट घेऊन ये. मला लय काम आहे साडी आवरायची. मला तुम्ही घ्या लवकर आवरून. शादी करके फस गए यार अच्छा खासा था कवर नाही ना ऑलरेडी माझी दोन झाले काय जाऊ दे. फोन कोणा झाला मला तुझ्या तर बाहेर गेली पूजा उचलून सांगतो. हा बोल की पूजा. हा आहे मित्राच्या घरी काय बरोबर आलो आलो मला वाटलं काय काम होत काय पूजा कुत्र माग लागल्या काय नाही ग चालत आलतो त्यामुळं चालत आता गाडी काय इकली नाही गाडी नाही जरा मी चांगली कशाला काय शुजे गेली बस कसं काय बसलाय वाटला. तू सारखंच कुठे हिंतो रे बोमलत. कुठे बोमलत तुझ्या घरात कमी आणि बाहेर जात असतो तू. असत जरा काम आहे माग पैसा पाणी कमवाय ना ग मग एवढं बाहेर एवढं ती जाऊ काम काय बोल. हे काय रे कुठे जायचं बागेमध्ये